महाराष्ट्रातून गणपती बाप्पा आता काश्मीरला निघालेत. कुर्ल्याच्या सिद्धिविनायक कलाकृती कार्यशाळेतून एक गणपती बाप्पा थेट भारत पाकिस्तान सीमेवर विराजमान होण्यासाठी काश्मीरला जात आहे. पूंछ मधील पुलस नदीच्या तटावर विराजमान होत आहे. प्राचीन शिवभैरव मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष आणि मानवाधिकार कार्यकर्त्या इशर दिदी या बाप्पाला काश्मीरमध्ये घेऊन जात आहेत. मुंबईतील छत्रपती आवटे सामाजिक प्रतिष्ठान बॉर्डरवरील सैनिकांसोबत हा गणेशोत्सव साजरा करणार आहे. रेल्वेनं अंदाजे 2000 किलोमीटरचा प्रवास करून हा बाप्पा जम्मूला रवाना होईल.